लोणार तालुक्यातील मांडवा येथील कास्तकार श्री दत्तात्रय खंडाळे यांच्या मांडवा शिवारातील गट नंबर 265-266 मधील शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनची सुडी रात्रीच्या वेळेस जळून खाक झाली आहे. घटनेची तक्रार त्यांनी बीबी पोलीस स्टेशनला दिली आहे. वर्षभर राबराब राबून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे सदरील कास्तकारांवर चिंताग्रस्त झालेले आहे. इतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सदरील शेतकऱ्याचे त्यामुळे जवळपास 60-70 हजार रुपयाचे नुकसान झाले. बीबी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होऊन भादवीच्या कलम 427 नुसार NC दाखल करण्यात आली. शेतकऱ्यांचे वर्षभराची संपूर्ण उत्पन्नच खाक झाल्यामुळे तोंडावर आलेल्या दिवाळीचा सण अंधारात जातो की काय अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यास शासनामार्फत भरपाई मिळवून देण्याची माफक इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दत्तात्रय आनंद खंडाळे राहणार मांडवा. 7 दिवसापूर्वी सोयाबीन सोंगून गंजी घातली होती, परंतु तिला अचानक आग लागल्यामुळे माझे दिवाळीच्या तोंडावर 60-70 हजार रुपये नुकसान झाले आहे. तरी मी प्रधानमंत्री विमा काढला असून मला ताबडतोब शासनाने विमा मंजूर करून द्यावे. अनिल वायाड, महादर्पण न्यूज, बुलढाणा.